दिव्यात राहणाऱ्या मोनकुमार नंदकुमार पासी यांच्या 1.5 वर्षाच्या चिमुरड्याचं खंडणीसाठी त्याच्याच भाऊबंदकीनं अपहरण केलं. या प्रकरणी आरोपी नागेश पासी याच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा 6 जुलै रोजी दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 1 द्वारे संयुक्तरित्या करण्यात येत होता. पोलीस पथकानं पालघर जिल्ह्याच्या बोईसर परिसरातून आरोपी नागेश पासी याला अटक करत बालकाची सुखरूप सुटका केली आहे. 6 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा लहान भाऊ अवधेश कुमार आणि त्याचा मित्र आरोपी नागेश पासी हे दोघं 1.5 वर्षाच्या आकाशाला फिरण्यासाठी घेऊन गेले. अवधेशाचा मित्र नागेश यानं बॅग समोरच्या दुकानात ठेवली असल्याचं सांगत ती घेऊन ये असं सांगून आकाशला ताब्यात घेतलं. अवधेशला बॅग मिळाली नाही. दरम्यान नागेश यानं मुलाचं अपहरण करून पोबारा केला. मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा संयुक्तरित्या तपास करत होते. त्याच दरम्यान पोलीस पथकाला अपहरण करता नागेश पासी यांना आपल्या मोबाईलवरून 17 जुलै रोजी उत्तर प्रदेश इथे राहणारा चुलत भाऊ लवकुश पासी याला फिर्यादीच्या मुलाच्या सुटकेसाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. गुन्ह्याचा तांत्रिक तपास पोलीस करत होते. आरोपी नागेश याच्या फोनवर पोलिसांचं लक्ष होतं. मात्र खंडणीचा फोन नंतर पोलीस सतर्क झाले. खबऱ्याच्या माहितीच्या आधारे अपहृत बाळ हे पालघर जिल्ह्यातील बोईसर इथे असल्याचं निष्पन्न झालं. मुंब्रा पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 1 चे संयुक्त पथक यांनी बोईसर परिसराचा शोध घेत 12 जुलैला आरोपी नागेश याला अटक केली. त्यानं अपहरण केलेल्या आकाशाची सुखरूप सुटका करण्यात आली. चिमुरडा आकाश याला पालकांच्या तर आरोपी नागेश याला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलंय. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.